सर परत एकदा सर सर सबनी सर अरे ऐक ना नाही सर पडलं आता मॅडम आदित्य बोल बोल कुठे बोलले हे आयोजित केलं होतं आणि एन सी पीतर्फे मॅम कधी करणार आदित्य हे गेल्या 35 वर्षा गेल्या 35 वर्षापासून आम्ही हिंदूंच्याकडून मुस्लिमांचा रोजा इफ्तारचा हा उपक्रम चालवतोय. ही इफ्तार पार्टी नाहीये, इफ्तार आहे म्हणजे उपास सोडवण्याचा कार्यक्रम आहे. हा इव्हेंट नाहीये, ही मोमेंट आहे राष्ट्रीय एकात्मतेला सर्व धर्मभावाने करायला. 16 मे 1973 1982 विश्व हिंदू परिषदेचं अभियान आणि 86 अशा दंगली मोठ्या झाल्या पुण्यात. 1987 सालापासून आम्ही हा उपक्रम सुरू केला, याला वेगवेगळे संदर्भ दिले. जर पवित्र रमजान गणेशोत्सवात आला तर गणपतीच्या मोदकाने मुस्लिमांचा रोजा इफ्तार, खजुराने गणपतीला प्रसाद. दिवाळीच्या वेळेला जर रमजान आला तर दिवाळीच्या फराळाने रोजा इफ्तार. इथं संत ज्ञानेश्वरात तुम्ही उभा राहिला, तुकाराम महाराजांच्या पालखीच्या निमित्ताने लाखो वारकरी येत आहेत. त्यावेळेला रमजान आला तर पांडुरंगाच्या प्रसादाने भजनाच्या गजरामध्ये आम्ही रोजा इफ्तार करतो. म्हणजे कुठल्याही देवाच्या प्रार्थनेने दहशत निर्माण होता कामा नये, सर्व धर्म समभाव निर्माण व्हावा, शांतता निर्माण व्हावी याचा मागचा आमचा हा उद्देश असतो. आणि ह्याच्यामध्ये रोजा इफ्तारसाठी हे कलिंगड आहे, खरबूज आहे, किळी आहे, भाकरवडी आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा मारुतीचा सुंटावडा आहे जन्माचा, त्याला हनुमान जयंतीचा प्रसाद म्हणतात, त्याच्याने आम्ही आज सोडवलेला आहे. खजूर आहे याच्यामध्ये, दूध कोल्ड्रिंक आहे, म्हणजे सर्व साध्य. आणि योगायोग असा आहे की हनुमानाला सुद्धा प्रसाद कलिंगडाचा, खरबुजाचा आणि या सुंटावड्याचा असतो. आणि हिथंसुद्धा इफ्तारला म्हणजे आज हनुमान जयंती म्हणून नाही, पण ते कायमच हे पदार्थ खातायत. म्हणजे देवांचेच खरं पाहिजे तर एक आहे, त्यांच्यात सुद्धा भांडणं लावायचं काम कोणी लोक करत असतील तर त्यांनी करू नये. महागाई वाढली आहे, कोरोनाने माणसं कंटाळलेली आहेत, अशी आमची त्यांना पण विनंती आहे.